झी चोवीस तास वृत्तवाहिनी नेहमीच सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर राहिले वाढतं प्रदूषण दूषित हवा हवामानातले बदल या सर्व बाबी समाजासाठी धोक्याच्या सूचक इशारा देत आहेत पर्यावरणाची होणारी भरमसाठ हानी रोखण्याकरिता मोठ्या प्रमाणात वननिर्मितीची होणं गरजेचं आहे त्याची जाणीव ठेवत झी चोवीस तासनं जीवन निर्मिती हा उपक्रम हाती घेतला आहे त्याच्याच अंतर्गत अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूरमधल्या जे डी पाटील सांग सांगलोडकर महाविद्यालयाच्या चार एकर जमिनीवर वनप्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पाला राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुणकर यांनी भेट दिली यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक केशराव गावंडे प्राचार्य डॉ रामेश्वर बिसे डॉ चांदूरकर डॉ नरेंद्र माने प्राध्यापक डी एल देशमुख ॲडवोकेट देवके आणि इतर मान्यवर उपस्थित होते